नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला, पण ते मागे हटले नाही. त्यांच्या हातातून आरपार गोळी गेली, पण ते लढत राहिले. ही शौर्य गाथा आहे शंकर पोटावी यांची. 17 जुलैला गडचिरोली जिल्ह्यातील वांडोली जवळच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यामध्ये भीषण चकमक झाली. यात C-60 जवानांनी अतुलनीय पराक्रम करत नक्षलवाद्यांच्या 3 कमांडरसह 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलंय. पाहूया याच शौर्य गाथेचा हा स्पेशल रिपोर्ट. ते पण बाकी 3 मित्र होते सर, त्यांना मी सोडलं नाही. पण पाटील साहेबांना गंभीर जखमी झाले असता त्यांना बाहेर घ्या आणि मी लढत राहतो. एक्सपिरियन्स माणूस आहेत सर ते, त्यांच्या सपोर्टमुळे आम्ही पण लढू शकलो तेवढ्या वेळ त्यांच्यासोबत, नाहीतर काही वेगळं झालं असतं सर. गडचिरोलीमधल्या वांडोलीचं हेच जंगल जिथे 17 जुलैला गोळ्यांचा सडा पडला. नक्षलवादी आणि जवानांच्या चकमकीनं जणू हे जंगलच भेदरून गेलं. मात्र एकीकडे नक्षलवाद्यांशी 2 हात करण्याचे शर्थीचे प्रयत्न आणि दुसरीकडे आपल्या जीवाची बाजी लावून लढणारे C-60 पथकामधले जिगरबाज जवान. चकमक सुरू झाली. नक्षल्यांनी C-60 जवानांवरती बेछूट गोळीबार सुरू केला आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील हे जखमी झाले. त्या पाठोपाठ विवेक शिंगोळे आणि शंकर पोटावी यांना सुद्धा गोळ्या लागल्या. शंकर पोटावी यांच्या उजव्या हातामधून गोळी आर पार गेली, मात्र हा पठ्ठ्या थांबला नाही. आपल्या सहकाऱ्यांसह नक्षलवाद्यांचा सामना करण्यासाठी शंकर पोटावी हे लढत राहिले. जखमी अवस्थेमध्ये सुद्धा पुढचे 6 तास त्यांनी हा लढा सुरूच ठेवला आणि नक्षलवाद्यांना यमसदनी धाडलं. कारण आम्ही पूर्ण 4 बाजूनं घेरल्या गेलो होतो आणि खूप हेवी फायर होता त्यांचं. जेव्हा पाटील साहेबाला गोळी लागली होती तेव्हा आम्हालाही थोडंफार मनात थोडंसं काही होतं, पण शंकरदादाचा खूप सपोर्ट मिळाला त्याच्यामध्ये. त्यांनी UV-Zal घेऊन त्यांच्यावरती मारा केला नक्षलवाद्यावरती, वरतं नक्षलवादी मग रिट्रीट झाले मागे. त्यांचा खूप मोठा सहभाग आहे याच्यामध्ये. आपला एक सहकारी जखमी होऊन सुद्धा मी इतरांना सोडणार नाही, बाहेर जाणार नाही असंच म्हणतो, खूप उत्साह वाढला, हिंमत वाढली त्या क्षणाला? सर बरोबर आहे सर, जेव्हा आपला सपोर्ट देणारा म्हणजे एक एक्सपिरियन्स माणूस आहेत सर ते, त्यांच्या सपोर्टमुळे आम्ही पण लढू शकलो तेवढ्या वेळ त्यांच्यासोबत, नाहीतर काही वेगळं झालं असतं सर. 17 जुलैला गडचिरोली जिल्ह्यामधल्या वांडोली जवळ चकमक झाली. वांडोलीच्या जंगलामध्ये लपलेल्या नक्षलवाद्यांनी C-60 जवानांवरती गोळीबार केला. जखमी अवस्थेमध्ये सुद्धा जवान मागे हटले नाही. नक्षलवाद्यांच्या विरोधात जवानांनी व्यूहरचना आखली. नक्षलवाद्यांच्या टिपागड आणि चादगाव कसनसूर दलमचे टॉप कमांडर लपल्याची माहिती मिळाली. C-60 जवानांनी 2 गटांमध्ये विभागून हल्ला चढवला. 6 तास चाललेल्या चकमकीच्या अंती नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. चकमकीच्या अखेरच्या क्षणी अगदी 10 मीटरवरून समोरासमोर गोळीबार झाला. आता आम्हाला नक्षलवादी पूर्ण घेराव डालण्याचा प्रयत्न करत होते. फायर होत चालला होता त्यांचा. मी त्यांना सरांना पाहून यांना गोळी लागली आहे म्हटले. अजून फायर त्यांना नक्षलवाद्यांनी वाढवले. मग मी पण हटलो नाही मागे. तुम्ही मी बाहेर जाणार नाही, माझ्या पार्टीला माझ्या जे सवंगडी आहे सोबती आहे त्यांना सोडून बाहेर जाणार नाही. 6 तास पूर्ण तुम्ही या जखमी हाताने त्या एन्काउंटरमध्ये कायम राहिले? हा सर, मी कायम राहिलो सर. मी 6 तास मी त्यांच्यासोबत लढत राहिलो. विवळत असताना सुद्धा या जवानांनी आपल्या प्रयत्नांची शर्थ केली. आपल्या सोबत असणाऱ्या जवानांना हुरूप दिला आणि त्यांची ताकद वाढवली. नक्षलवाद्यांच्या काळजामध्ये C-60 जवानांनी दहशत निर्माण केली. जंगलातल्या सशस्त्र नक्षलवाद्यांना यमसदनी धाडलं आणि त्यांचा खात्मा केला. याच जवानांच्या शौर्यामुळे त्यांचं सर्व स्तरामधून कौतुक होत आहे आणि त्यामुळे हेच आहेत आपले खरे हिरो. रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.